जय सद्गुरु, जय जय रघुवीर समर्थ। नवे चेट की चाड़कु द्रव्य भोंदु, नवे निंदकु मच्छरु भक्ति बंधु, नवे उन्मतु वेसनी संग बांधु, जनी न्या निया तुझे साधु अगाधु। जो जादू टोना करत नाही, जो लोकांना पसवित नाही, जो फसवून पैसे उकळणारा नाही, जो निंदा मत्सर करणारा नाही, जो भक्ती नसणारा नाही, जो उन्मत्त नाही, जो व्यसनी नाही, जो आपल्या संगतीने दुसऱ्यास बिघडवणारा नाही, जो खरा आत्मज्ञानी आहे, तोच खरा आत्मज्ञानी आहे, तोच खरा साधू आहे, आणि तोच गुरु या पदासाठी योग्य आहे। वासना वावगी चाहुटी कामपुटी, क्रियेविन वाचा अडता तीची मोठी, मुखे बोलल्या सारिके चालत आहे, मना सद्गुरु तोची शोधून पाहि। ज्यांच्या अंतकरणात वासना भरलेल्या आहेत, तो वायफळ बडबड करत असतो, अर्वाच्य बोलत असतो, जो आचरण न करता मोठ्या बळाया मारतो, असा मनुष्य गुरुपदास योग्य नाही। जो बोलल्याप्रमाणे वागतो तोच खरा सद्गुरु होय, असाच सद्गुरु आपण शोधायला हवा। जनी भक्ति ज्ञानी विवेकी विरागी, कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी, प्रभु दक्ष विपन्न चातुर्य जाने, तया चेनी योगे समाधान माने। जो खरा भक्त आहे, जो खरा ज्ञानी आहे, जो विवेकी आहे आणि वैराग्य संपन्न आहे, जो योगी आहे, जो अत्यंत क्षमाशील आहे, जो कृपाळू आहे, जो महान आहे, जो दक्ष आहे, जो विद्वान आहे, जो चतुर आणि ज्याच्या सहवासाने समाधान मिळते, तो सत्पुरुष गुरुपदाच्या योग्यतेचा असतो। नवे त्यांची झाले, नसे त्यांची आले, कळो लागले सज्जनाचे निपुले, अनुर्वाच्य ते वाच्य वाचे वदोवे, मना संत अनंत शोधीत जावे। ने निर्गुण परब्रह्म होते, त्यांना मायेमुळे सगुणता प्राप्त झाली। जे अव्यक्त स्वरूपात होते, ते सगुण साकार झाले। संतांच्या सांगण्यामुळे या गोष्टी कळू लागलेल्या आहेत। खरे तर परब्रह्म हे सांगता येण्याच्या पलीकडेच आहे, म्हणून आपण स्वतःच्या मनाला हेच सांगायला हवं की संतांच्या उपदेशाप्रमाणे आपण परमात्म्याचे स्वरूप शोधण्याचा प्रयत्न करायला हवा। मना संत अनंत शोधीत जावे, जसे संत उपदेश करताय तसा परमात्म्याचे स्वरूप शोधण्याचा आपण प्रयत्न करायला हवा। जय सद्गुरु, जय जय रघुवीर समर्थ। हे होते आपले आजचे श्री समर्थ रामदास स्वामी विरचित सार्थ मनाच्या श्लोकांपैकीचे 4 श्लोक, ज्यांचा मराठी भावार्थ आज आपण समजून घेतला। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढील 4 मराठी श्लोकांच्या भावार्थासकट। तोपर्यंत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत कमेंटमध्ये जय जय रघुवीर समर्थ आणि जय सद्गुरू लिहायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ।